मला वाटतं या विषयाकडे संवेदनशीलतेनं पाहणं गरजेचं असताना सरकारची असंवेदनशीलता त्या व्हिडिओच्या माध्यमातून बाहेर पडली की माणसाच्या पोटात काय ते वाटत खरं तर कधी कधी येत नाही, पण ते अनावधानानं अशा पद्धतीनं बाहेर पडले. तर आपलं राजकीय वचन या तिन्ही इंजिनच्या सरकारनं केंद्र सरकारकडे वापरावं आणि त्या ठिकाणी 18 तारखेपासून 22 तारखेपर्यंत जे अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या बाबतीतला ठराव त्या ठिकाणी आणावा. आपण बघितलं असेल मराठा समाज गेल्या कित्येक वर्षापासून लाखोचे मोर्चे काढून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन करतोय. आताची सुद्धा जर परिस्थिती आपण बघितली तर साधारणतः 49 मराठा समाजाच्या युवकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती या आरक्षणासाठी त्या ठिकाणी दिली. त्याचबरोबर जारंगी पाटील मागच्या 15 दिवसापासून आमरण उपोषणाला तिथं बसलेले आहेत. मला वाटतं त्यांच्या उपोषणाचं समर्थन करण्याच्या अनुषंगानं पूर्ण महाराष्ट्रभर अनेक तरुण उपोषणाला बसलेले आहेत. मला वाटतं या विषयाकडे संवेदनशीलतेनं पाहणं गरजेचं असताना सरकारची असंवेदनशीलता त्या व्हिडिओच्या माध्यमातून बाहेर पडली. आज आपल्या माध्यमातून मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की माणसाच्या पोटात काय ते वाटत खरं तर कधी कधी येत नाही, पण ते अनावधानानं अशा पद्धतीनं बाहेर पडले. आज त्या ठिकाणी पूर्वी महाविकास आघाडीचं सरकार होतं म्हणून आरक्षणाच्या बाबतीत खाली बोटं दाखवली जायची, पण आता राज्यातही त्यांचं 3 इंजिनचं सरकार आहे आणि केंद्रातही सरकार आहे. तर माझी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की मराठा समाजाची नुसती बोळवण न करता तकलादू आरक्षण देऊन पुन्हा कोर्टातनं ते रद्द होणं मला वाटतं ह्या विषयाकडे जाण्यापेक्षा लोकसभेचं अधिवेशन येणाऱ्या 18 तारखेपासून त्या ठिकाणी होतंय चालू. तर आपलं राजकीय वचन या 3 इंजिनच्या सरकारनं केंद्र सरकारकडे वापरावं आणि त्या ठिकाणी 18 तारखेपासून 22 तारखेपर्यंत जे अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या बाबतीतला ठराव त्या ठिकाणी आणावा, जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत कुठलीही कोर्टाची अडचण भविष्यात येणार नाही ही माझी मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे आहे. आणि राज्यकर्त्यानं राज्याच्या प्रमुखांनी अशा संवेदनशील विषयाकडे अतिशय गांभीर्यपूर्वक पाहणं गरजेचं आहे. कारण आज मराठा मुलांची अवस्था जर आपण बघितली असेल तर पूर्वी 10 एकर शेती होती, 10 ची 5 झाली, 5 ची 8 झाली, 8 ची 1/2 झाली आणि 1/2 ची आता ती गुंट्यावर आलेली आहे. मला वाटतं अतिशय अडचणीमध्ये आणि अतिशय गरिबीमध्ये आज गावखेड्यातला मराठा समाज त्या ठिकाणी जीवन व्यतीत करत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना शैक्षणिक आणि नोकरीमधलं आरक्षण न मिळाल्यामुळं अनेक बाबतीत त्यांची कुचंबणा होते. मला वाटतं ह्या विषयाकडे संवेदनशीलतेनं बघायची सद्बुद्धी परमेश्वरानं सरकार नावाच्या यंत्रणेला द्यावी. आणि परत एकदा विनंती करतो की आपलं राजकीय वजन वापरून लोकसभेच्या अधिवेशनामध्ये आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याच्या बाबतीचा ठराव त्या ठिकाणी आणावा, एवढंच आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे.